आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. एक तास राष्ट्रवादीचा जिंकून गेला नागरिकांची म्हणे. मूर्तिजापूर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक तास राष्ट्रवादीचा उपक्रमा अंतर्गत विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विष्णू लोडम, सुनीता लोडम व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीचा पुरोगामी कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले असून त्यानुसार ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गावडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार भैयासाहेब मिडके, आमदार तुकाराम बिडकर, प्रदेश संघटक सचिव रवी राठी, सरचिटणीस प्राचार्य सदाशिव शेळके, पश्चिम विदर्भ प्रभारी राजू गुलाणे, विधानसभा अध्यक्ष सागर कोरडे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, सुषमा कावरे, तालुका अध्यक्ष जगदीश मारोडकर, शहर अध्यक्ष राम कोरडे यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक 11 मध्ये विष्णू लोडम यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना पक्षाच्या कार्यक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली. रुग्णसेवक दीपक संघेले, शक्ती गोंडाले, रवी सारवान यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी तासभर चर्चेत सहभागी होत आपल्या समस्या मांडल्या व राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या सुटाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. पालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ देण्याचा मनोदय काही नागरिकांनी व्यक्त केला. मूर्तिजापूर शहरात प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक तास राष्ट्रवादीच्या या उपक्रमा अंतर्गत राम कोरडे यांच्या निवासस्थानी रवी राठी यांच्या जनसंपर्क कार्यालय, भक्तिधाम मंदिर व हनुमान मंदिर येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या तत्परतेने सोडवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने प्रदेश संघटक सचिव रवी राठी, शहराध्यक्ष राम कोरडे, राष्ट्रवादी सेवादल जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण गावडे, ओबीसी सेलचे किशोर सोनने, पंकज कांबे, निखिल ठाकरे, अतुल गावडे, सचिन गावडे, राहुल कडू, शिव कांबे, गुल्हाने, लवंगे, तांगडे, विश्वास सरोदे, सचिन सरोदे, गजानन सवाईकर, संपकाळ, संदर्भ डोंगरे इत्यादी उपस्थित होते. निवडणुका येतच राहतील, सर्व पक्ष त्या लढवतील, विजयासाठी आपली ताकद पणाला लावतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र पवार साहेबांचा 80% समाजकारण व 20% राजकारणाचाच कित्ता गिरवीत राहणार व जनसमस्या अग्रक्रमाने सोडवत राहणार असे यावेळी विष्णू लोडम कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे आभार मयूर जाधव यांनी मानले. कॅमेरामन रोहित तायडेसह प्रतिनिधी हर्षदा डोंगरे, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महानगरामध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आज आपण आहोत मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये. आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी. दादा, राष्ट्रवादी काँग्रेसची येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम राबवण्यात येतोय एक तास राष्ट्रवादीसाठी, ही नेमकी संकल्पना काय? पहिले तुम्ही तुम्हाला सांगतो की हे निवडणुकीसाठी ठेवलेलं नाही आहे. हे पवारसाहेबांची संकल्पना पुष्कळ दिवसापासून होती. आता पूर्ण महाराष्ट्रात इलेक्शन नाही आहे, पण पूर्ण महाराष्ट्र हे संकल्पना राबून राहिलं. तर हे पवारसाहेबांची संकल्पना होती आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब आणि जसे सुप्रियाताई, तसेच आमचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांचे आदेशानुसार, यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही हे संकल्पना राबून आलो. वरतून जे कार्यक्रम आलेला आहे, हे पक्षाचं धोरण कसं आहे की आज आपण जे काम करत आहे ते काम लोकांपर्यंत पोचले पाहिजे. आपली आपली जे संकल्पना आहे, आपण आपले जे विचार आहे राष्ट्रवादीचे, ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे. तर आम्ही हे मार्फत, म्हणजे कोणताही नेता असेल, मंत्री असेल, ते आपल्या गावात जाऊन लोकांमधून बसून लोकांची संवाद साधायचा, लोकांची समस्या ऐकून घ्यायची. हे संकल्पना त्यासाठी आहे की पब्लिकमध्ये आपण कसं जाऊन जनतेशी कसे जुळून राहायचा, म्हणजे आम जनता जी आहे त्यांच्याशी जुळून राहायचं आहे आणि काम करायचं, जमिनीवर काम करायचं आम्हाला. हे संकल्पना तशी आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाध्यक्ष संग्रामबाया गावंडे यांच्या आदेशाने हे जे एक तास राष्ट्रवादी पक्षासाठी हा अभियान खऱ्या अर्थानं आज आमचे या वार्डाचे रहिवासी विष्णू लोडम यांनी जो कार्यक्रम इथं आयोजित केला आणि ह्या वार्डाचे नागरिक म्हणून गुल्हाने काकांनी
जे आम्हाला शाबासकी दिली। आज म्हणून जयंत पाटील साहेबांचे खरोखर आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला जनतेच्या दारापर्यंत जायची संधी दिली, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व जयंत पाटील साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी।